नमस्कार भाविकांनो, अष्टविनायक यात्रा सहल याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलतर्फे कोटी कोटी धन्यवाद करते. आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हाला आज पुढे पाऊल टाकण्याची हिंमत आली आहे. या प्रतिसादाची शक्ती जाणून तुमच्या आस्थेला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता आम्ही पुढचे पाऊल टाकत आहोत. म्हणजेच आम्ही तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा सहल करणार आहोत. तर आमच्या सोबत यात्रा सहल करायला तयार असाल तर आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मग शिवभक्तांनो, या यात्रेमध्ये कोणकोणती ज्योतिर्लिंगे येतात हे आपण जाणून घेऊया. तर मग भक्तांनो, भारत देशातील कोणत्या राज्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत आणि कोणती आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर भाविकांनो, भारत देशात 7 राज्यात हे 12 ज्योतिर्लिंग येतात. सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर हे ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यास आपण जवळजवळ भारत भ्रमण केल्याची अनुभूती मिळते. असे बघायला गेले तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्या महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग स्थापित आहेत. मध्य प्रदेशात 2 ज्योतिर्लिंग स्थापित आहेत. गुजरात मध्ये 1 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. उत्तरांचल प्रदेशात 1 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. उत्तर प्रदेशात 1 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. आंध्र प्रदेशात 1 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. तमिळनाडू मध्ये 1 ज्योतिर्लिंग स्थापित आहे. तर या ज्योतिर्लिंगांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दर्शन घेतल्यास आपल्याला मनोवंचित फळ प्राप्त होते अशी सर्व शिवभक्तांची भगवान शंकरावर असलेली श्रद्धा आहे. आता आपण ज्योतिर्लिंगांची क्रमवारी समजून घेऊया. 1 श्री सोमनाथ, 2 श्री मल्लिकार्जुन, 3 श्री महाकालेश्वर, 4 श्री ओंकारेश्वर, 5 श्री केदारनाथ, 6 श्री भीमाशंकर, 7 श्री काशी विश्वनाथ, 8 श्री त्र्यंबकेश्वर, 9 श्री वैद्यनाथ, 10 श्री नागेश्वर, 11 श्री रामेश्वर, 12 श्री घुष्मेश्वर. तर भाविकांनो, आता आपण क्रमवारानुसारच ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्यास तयार असल्यास सर्वप्रथम आमच्या राजवर्धन इन्फो चॅनलला लाईक व सबस्क्राईब करूनच प्रवासाला लागा. तर भाविकांनो, आता आपण रेल्वे आणि बस असा प्रवास करून 1017.8 किलोमीटर अंतर कापून फायनली भगवान शंकराच्या कृपेने सोमनाथाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. तर मग भगवान शंकराचे नाव घेऊन 12 ज्योतिर्लिंगांमधले पहिल्या ज्योतिर्लिंगाचे म्हणजे श्री सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी आपणही आतुर झाला असालच. तर मग चला. भाविकांनो, शिवपुराणामध्ये सोमनाथाचे ज्योतिर्लिंग हे पृथ्वीवरील सर्वप्रथम ज्योतिर्लिंग मानण्यात आलेले आहे आणि हे मंदिर गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रामध्ये वसलेले आहे. भाविकांनो, या मंदिराची प्रमुख विशेषता म्हणजे की ह्या मंदिरावर 17 वेळा परकीयांचे हल्ले झाले व त्यामधील संपत्ती लुटण्यात आली. तरी या मंदिराची परत पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि भक्कम स्वरूपात पुनर्बांधणी करण्यात आली. हे मंदिर गुजरातच्या वेरावल बंदराच्या समुद्राच्या काही अंतरावर प्रभास पाटण येथे आहे. शिवपुराणात या मंदिराच्या शिवलिंगाची स्थापना हे चंद्रदेवाने केल्याने या मंदिराचे नाव सोमनाथ असे सांगण्यात येते. सोमनाथ मंदिराची उंची जवळजवळ 155 फूट इतकी आहे. तसेच मंदिराच्या शिखरावर असणाऱ्या कळसाचे वजन 10 टन इतके आहे व ध्वज पताकाही 27 फूट उंच आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराचे घडण कलात्मकरित्या केले आहे. तसेच या मंदिराची 3 भागात विभागणी केली असता एक नाट्य मंडप तर दुसरे जगमोहन आणि तिसरे गाभाऱ्यात रूपांतर केले आहे. तसेच आपणाला मंदिराबाहेर सरदार वल्लभभाई पटेल आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्त्यांचे दर्शन होईल. समुद्राच्या काठावर हे वसलेले मंदिर अगदी दिव्य, भव्य आणि रमणीय दिसते. सोमनाथ म्हणजे चंद्राचे स्वामी याबद्दल शिवपुराणात अशी कथा आहे की फार प्राचीन काळी एक दक्ष नावाचा राजा होता. त्याला 27 मुली होत्या. त्या 27 मुलींचे दक्ष राजाने चंद्रासोबत लग्न लावून दिले. त्या 27 मधली रोहिणी नावाची मुलगी चंद्राला फार आवडायची म्हणून तो जास्त वेळ तिच्यासोबत घालवत असे. बाकीच्या सोबत तो बोलतही नसे. त्यामुळे त्या सर्व राण्या फार दुःखी झाल्या. ही गोष्ट त्याच्या पित्यास म्हणजेच दक्ष राजाला कळाली. तेव्हा दक्ष राजाने चंद्राला समजावले की तुमचा जन्म थोर कुळात झालेला आहे, तेव्हा तुमचे प्रेम हे सर्व राण्यांवर सारखेच असले पाहिजे. पण दक्ष राजाचे समजावणे चंद्राला पटले नाही आणि तो फक्त रोहिणी या राणी बरोबरच वेळ घालवू लागला. ते बघून दक्ष राजा चंद्रावर संतापला आणि म्हणाला की तू माझे एकले नाहीस म्हणून मी तुला श्राप देतो.
तुला क्षयरोग होईल आणि त्या शापामुळे चंद्राला क्षय झाला. त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागल्याने सर्व देवदेवता घाबरले आणि त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले असता त्यांनी उपाय म्हणून समुद्राकाठी शंकराची पूजा करून तेथे शिवलिंगाची स्थापना करा म्हणजे भगवान शंकर प्रसन्न होईल व चंद्राच्या रोगाचे ते निवारण करतील. ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे सर्व देवाने क्रिया केली असता भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राचा रोग नाहीसा केला आणि त्याचे गेलेले तेज त्याला पुन्हा मिळाले. चंद्राने जिथे शिवलिंग स्थापन केले होते तिथे त्याचे मंदिर बांधण्याचे ठरवले. त्याच्या ह्या कार्यात ब्रह्मदेवाने त्याला मदत केली. चंद्राने स्थापन केलेल्या ठिकाणी ब्रह्मदेवाने जमीन उकरली असता तिथे त्यांना एक स्वयंभू शिवलिंग दिसले. ते मध आणि गर्भयाने झाकलेले होते. ब्रह्मदेवाने त्यावर एक शिला बसवली आणि त्यावर एक मोठे शिवलिंग बसवले. चंद्राने त्याची पूजा अर्चना केली. ते हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमाचा म्हणजेच चंद्राचा क्षयरोग ज्याने नाहीसा केला ते शिवलिंग म्हणजेच ते सोमनाथ ज्योतिर्लिंग. असे म्हटले जाते की सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी हे शिवलिंग होते. ऋग्वेदात याबाबत सांगितले आहे. सर्वप्रथम या मंदिराच्या उल्लेखानुसार इसवी सनच्या पूर्व याचे अस्तित्व होते. तसेच या जागेवर मंदिराचे पुनर्निर्माण 649 मध्ये वल्लवीच्या मित्र राजांनी केले. सोमनाथ मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आहे. सोमनाथ मंदिरात 3 वेळा आरती केली जाते. सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता केली जाते. शक्यतो आरतीच्या वेळी मंदिरात भगवान सोमनाथांचे दर्शन घेताना वेगळीच अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यावेळी फक्त रांगेत उभे राहून हर हर महादेव नामाचा जप करत पुढे जायचे आणि आपल्या मनातील इच्छा मनातच मागायची आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा तुमच्या भेटीस येईन असे वचन देऊन मागे फिरताना जीवनातील सगळ्यात मोठे सुख मिळाल्यासारखे वाटते. आमच्यासोबत 12 ज्योतिर्लिंग पैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री सोमनाथांचे दर्शन घेऊन नक्कीच डोळ्याचे पारणे फिटले असतील. तर मग उशीर न करता आम्हाला आपले कमेंट्स पाठवा आणि नुसते लाईक न करताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. श्री सोमनाथांचे दर्शन घेऊन झाल्यावर थोडं विश्रांती केल्यानंतर आम्ही तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी म्हणजे श्री मल्लिकार्जुन यांचे दर्शन करण्यासाठी नेणार आहोत. तर मग तयार असेल तर मोठ्याने म्हणा हर हर महादेव. नमस्कार, मी सोनाली काजे आपल्या सर्वांचं राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह या चॅनलमध्ये स्वागत करते. 12 ज्योतिर्लिंगांमधील दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुनचे दर्शन घेण्यासाठी आपण गुजरात ते आंध्र प्रदेश 1758 किलोमीटर प्रवास करून आलेलो आहोत. पण 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचंय हे ऐकूनच तुमचा थकवा नक्कीच गेला असेल. जर तुम्ही ताजेदवाने झाले असाल तर मग क्षणाचाही विलंब न करता आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुनचे दर्शन घेण्यापूर्वी आपण त्याची थोडी माहिती जाणून घेऊया. हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हैदराबाद पासून सुमारे 210 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्व दिशेला नल्लमल्लाई डोंगराच्या रांगेत वसलेलं हे शिवतीर्थ क्षेत्र आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 476 मीटर इतकी आहे. येथील जंगले तुम्हाला 12 मास हिरवी बघायला मिळतील. येथे कृष्णा नदीच्या पाताळ गंगेच्या काठावर जाण्यासाठी रज्जू मार्ग आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशात कुरनूर जिल्ह्यातील नल्लामलाईच्या घनदाट जंगलात कृष्णा नदीच्या उजव्या बाजूला श्री शैलम पर्वतावर हे अतिप्राचीन मंदिर असल्याचे समजते. 18 महाशक्ती स्थानापैकी एक व वीर शौर्य संप्रदायाच्या 5 प्रमुख मठापैकी हे एक आहे. आर्य, द्रविड व शैव यांच्यात या पवित्र स्थानी एकता झाली. इसवी सन 1404 मध्ये विजयनगराच्या राजाने या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली. याच ठिकाणी श्री कृष्ण देवराय हरिहर व ब्रह्मानंद यांनी 3 गोखुरे बांधली. अनेक राजांनी आणि भाविकांनी देवळाच्या बांधणीसाठी हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि त्यास मुलाचे सहकार्य केले. तसेच शिवरायांनी त्यांचे गेलेले वैभव पुन्हा मिळवून दिले. तसेच उत्सव पूर्वरथ सुरू केले आणि दक्षिण गोकुराची स्थापना केली. तसेच आपले काही विश्वस्त आणि सरदार मंडळी त्या मंदिराच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी नेमले. या मंदिराची नवीन बांधणी 8व्या शतकात झाली.
मंदिराची तटबंदी 25 फूट इतकी उंच आहे. या ठिकाणी मूळ शिवलिंगावर छोटे छोटे 1000 शिवलिंग कोरलेले आहेत. या खेरीज मल्लिकार्जुन, पार्वती, रावण, नंदी व कैलाश पर्वत यांच्या चांदीच्या मूर्त्या आहेत. प्रत्येक भिंतीवर शिल्पकृती आहेत. शिवपुराणानुसार एकदा गणपती आणि कार्तिक यांच्यामध्ये लग्न करण्याची ओढ सुरू झाली. ही ओढ इतकी वाढली की त्याचे निवारण करण्यासाठी ते दोघे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे गेले व त्यांना ही सर्व हकीकत सांगितली असता त्यांनी सांगितले की जो कोणी पृथ्वीच्या 5 प्रदक्षिणा घालून सर्वप्रथम इथे येईल त्याचा विवाह प्रथम केला जाईल. हे ऐकताच कार्तिक कसलाही विचार न करता मयुरावर बसून पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाला आणि गणपतीने थोडा वेळ विचार करून आपल्या माता पित्यास एका जागी बसून उंदरावर बसून त्यांच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि त्यांची विधिवत पूजा केली. पित्रोश्च पूजनम कृत्वा प्रक्रातीच करोती यह तस्सेन पृथ्वीजन्यम फलम भवती निश्चितम. अशा प्रकारे श्री गणेशाने माता पित्याच्या परिक्रमामुळे प्राप्त होणाऱ्या पृथ्वी परिक्रमेचं फल प्राप्त केल्याचे सांगितले आहे. त्यांची ही चतुर्बुद्धी पाहून ते दोघेही अतिप्रसन्न झाले आणि त्यांनी श्री गणेशाचा विवाह विश्व प्रजापतीच्या मुली रिद्धी सिद्धी सोबत करून देतात. ज्यावेळी कार्तिकीय पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करून परत आले रिद्धी हिला शुभ आणि सिद्धी हिला लाभ असे 2 पुत्र झालेले बघून कार्तिकेय यांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. या प्रकारामुळे नाराज झालेले कार्तिकेय यांनी शिष्टाचाराने आपल्या माता व पित्यांचे वंदन करून तेथून ते निघाले. आपल्या माता पित्यापासून ते वेगळे राहून श्री कार्तिक स्वामी क्रौंच पर्वतावर राहू लागले. तेव्हा श्री शंकराने व पार्वतीने आपला पुत्र कार्तिकेय याला परत आणण्याची जबाबदारी नारद मुनी यांच्याकडे सोपवली. परंतु ते त्या कामात असफल झालेले पाहून पुत्र भेटीस व्याकुळ झालेले भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांना परत घरी आणण्यासाठी क्रौंच पर्वतावर गेले असता कार्तिकेय यांना आपले माता पिता आल्याची सूचना मिळताच ते तिथून पुढे तिरुमला येथे गेले. कार्तिकेय तिथून गेल्यानंतर भगवान शंकर क्रौंच पर्वतावर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले. तेव्हापासून ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. मल्लिका हे माता पार्वतीचे नाव आहे व भगवान शंकरांना अर्जुन म्हणून संबोधले जाते. म्हणून दोघांचे नाव एकरूप करून मल्लिकार्जुन हे नाव जगभर प्रसिद्ध झाले. ह्या मंदिराचे संपूर्ण सर्वेक्षण केल्यापश्चात पुरातन तत्ववेत्त्यांनी असे अंदाज बांधले की हे बांधकाम 2000 वर्ष इतके जुने आहे. आपणाला मंदिरात प्रवेश करायचे असेल तर तिकीट कार्यालयातून आपल्याला तिकीट काढूनच मंदिरात प्रवेश करता येतो. या मंदिरात आपण मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. मूर्तीचे तेज बघून आपल्या अंगावर चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. श्री मल्लिकार्जुन देवळाच्या मागे पार्वतीचे देऊळ असून तिला मल्लिका देवी या नावाने ओळखतात. सभा मंडपात नंदीची विशाल काय मूर्ती बघून आपली ही श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण झालेली वाटते. तर मग भाविकांनो, कसा वाटला आमच्या सोबतचा श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचा प्रवास? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन मन नक्कीच तृप्त झाले असे वाटले असले तरी 12 ज्योतिर्लिंगापैकी तिसरे ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वरचे दर्शन घेण्यासाठी आपण येथून कूच करूया. तर मग भाविकांनो, श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आज आपण मध्य प्रदेश मध्ये श्री महाकालेश्वरचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. इतिहास जाणकारांनी सांगितलेली श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती ही थक्क करणारी आहे. महाकालेश्वर यांची कथा ऐकत कधी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ह्यामधील 1276 किलोमीटर अंतर कापले हे कळले सुद्धा नाही. त्यांची कथा ऐकताना तहान भूक कधी हरपून गेली याचा पत्ता सुद्धा लागला नाही. तर भाविकांनो, हीच कथा व माहिती आम्ही तुम्हाला राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलद्वारे 12 ज्योतिर्लिंग यात्रेद्वारे आमच्या सोबत घेऊन तुम्हाला त्याची माहिती व महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून देणार आहोत. ज्या ज्या शिवभक्तांनी अजूनही आमचे राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह हे चॅनल लाईक केले नाही त्यांनी कृपया लाईक करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मग शिवभक्तांनो, मी राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलची होस्ट सोनाली काजळे आपल्या सर्वांचं महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये स्वागत करते आणि महाकालेश्वरच्या दर्शनाला प्रारंभ करते. तर भाविकांनो, भारतामधील उज्जैनचे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रसिद्ध आहे.
तसेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मध्य प्रदेशातील शिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून ते स्वयंभू आहे. तसेच हे तांत्रिक व मांत्रिकासाठी हे मंदिर जणू काही विद्यापीठच आहे असे वाटते. श्री महाकाल मंदिराचे वर्णन महाभारतामध्ये व्यासापासून कालिदास, बाणभट्ट आणि राजभोग यांनी केल्याचे आढळते. महाकालेश्वर मंदिर परिसर मराठा भूमीस आणि चालुक्य शैलीने प्रभावित आहे. त्याला एक भले मोठे अंगण आहे. त्याच्या भोवती प्रचंड भिंती आहेत. तसेच मंदिराच्या आत 5 तळे आहेत. या मंदिराची एक पातळी जमिनीखाली आहे. या मंदिरातील मूर्ती ओंकारेश्वर शिवाची आहे आणि देवता महाकाल मंदिराच्या अगदी वर गर्भगृहात स्थानापन्न झाली आहे. या मंदिराची भस्म आरती ही स्वतः अनुभवण्याजोगी आहे. ही आरती पहाटे 4 सुमारास होते. जर का या आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते. महाकालेश्वर मंदिर हे सकाळी 4 ते रात्री 11 उघडे असते. हे मंदिर 5 आहे. या मंदिराशेजारी रुद्रसागर सरोवर आहे. एका शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना भगवान शंकराच्या मनात ब्रह्मदेव आणि विष्णुदेवाची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. तेव्हा भगवान शंकरांनी प्रकाशाचा अंत शोधण्याची जबाबदारी दिली असता भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी असा एक उंच असा स्तंभ उभारला की ज्याचा अंत हा दिसत नाही. तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णुदेव त्या स्तंभाचे टोक शोधू लागले. काही काळाने विष्णुदेव थकून भगवान शंकराकडे हार मांडली, पण ब्रह्मदेव भगवान शंकराला खोटे म्हणतात की मला या स्तंभाचे टोक सापडले. हे जाणताच भगवान शंकर ब्रह्मदेवावर क्रोधित झाले व त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की तुमची घरात कोणीही पूजा करणार नाही, तर विष्णुदेवाला सर्वजण पूजतील. तेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शंकराची क्षमा मागत त्यांची विनवणी केली असता भगवान शंकर या स्तंभात स्वतः विराजमान झाले. तेच स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मानले जाते. जेव्हापासून स्तंभाचे रूपांतर ज्योतिर्लिंगात झाले तेव्हापासून त्या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले. प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग सर्वात पवित्र मानले जाते. तर मग शिवभक्तांनो, असे मानले जाते की महाकालेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी ह्या 10 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1. ह्या भस्म आरतीचे विशेष म्हणजे भस्म आरतीच्या वेळी जे भस्म वापरले जाते ते भस्म ताज्या मृत व्यक्तीची जाळल्यानंतर राख निघते ती राख महाकालेश्वराच्या शृंगारासाठी वापरतात. तसेच या आरतीमध्ये जाण्यासाठी मंदिराच्या कार्यालयात आधी सूचना द्यावी लागते. 2. महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर जुना महाकाल याचे दर्शन घेणे अनिवार्य आहे. हे महाकाल मंदिराच्या प्रांगणात आहे. 3. उज्जैनमध्ये 3 महाकाल आहेत. तसेच उज्जैनमध्ये 3.5 काल आहेत. महाकालेश्वर, कालभैरव, गडकालिका आणि अर्धकालभैरव. जर महाकाल बाबा आणि जुना महाकाल बाबांचे दर्शन घेतले असेल तर ह्यांचेही दर्शन घ्यावे लागते. 4. 12 ज्योतिर्लिंगात सर्वात खास म्हणजे की 12 ज्योतिर्लिंगामध्ये हे एकमेव सर्वोत्तम शिवलिंग आहे. असे म्हटले जाते की आकाशात तारक शिवलिंग, पाताळात हटकेश्वर आणि पृथ्वी तळावर महाकालेश्वर शिवलिंग सर्वमान्य आहे. 5. आता जे ज्योतिर्लिंग आहे त्याची 3 भागात विभागणी केलेली आहे. खालील भागात महाकालेश्वर, मधील भागात ओंकारेश्वर आणि वरील भागात नागचंद्रेश्वर आहे. नागचंद्रेश्वराचे दर्शन वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी होते. 6. गर्भगृहाचे दृश्य. गर्भगृहात विराजमान भगवान महाकालेश्वराचे विशाल दक्षिणमुखी शिवलिंग आहे. याचबरोबर माता पार्वती, भगवान श्री गणेश व कार्तिकेय यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. गर्भगृहात नंददीप स्थापित आहे जो सदैव प्रज्वलित असतो. गर्भगृहासमोर एका भागात नंदीची प्रतिमा आहे. उज्जैनमध्ये एकच राजा आहे, ते म्हणजे महाकाल बाबा. 7. विक्रमादित्य यांच्या शासन नंतर तेथे कोणतेही राजा महाकालेश्वर मंदिरात वास्तव्य करू शकत नाही. ज्याने पण हे धाडस केले त्याच्यावर संकट येऊन त्याचा विनाश झाला आहे. 8. महाकालेश्वराची स्वारी. उज्जैनचे राजा महाकाल बाबा श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सर्व नगरांमध्ये भ्रमंती करतात आणि आपल्या प्रजेवर नजर ठेवतात. या स्वारीमध्ये नशा न करता सामील व्हावे लागते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथील सर्व शहरे शिवमय होऊन जाते.
सर्व शहरात शंकराच्या नावाचा जय जयकार असतो. सर्व शहरवासी लग्नाची वराडी होऊन यामध्ये सामील होतात. नंबर 9, काय म्हणतात महाकालेश्वर, काळाचे दोन अर्थ होतात, एक वेळ तर दुसरा मृत्यू. महाकालेश्वराला महाकाळ याच कारणास्तव म्हटले जाते. पुरातन काळात येथूनच संपूर्ण जगाचा मानस समय निर्धारित असे, म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग असे नाव पडले आहे. नंबर 10, पौराणिक कथेनुसार या शिवलिंगाची स्थापना राजा चंद्रसेन आणि गोप बालकरूप यांच्यापासून जोडली गेली आहे. तसेच या कथेत महाबली हनुमंतांचा संबंध जोडला गेलेला आहे. तर मग शिवभक्तांनो, अंगावर शहारे आणणारे वाटली की नाही ही महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा? तसेच या यात्रेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला आपले आशीर्वाद स्वरूपात लाईक करून सबस्क्राईब करा. तर मग आमच्या चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, आता आपले उज्जैन मधील श्री महाकालेश्वराचे दर्शन घेऊन झाले असे गृहीत धरू आणि पुढील ज्योतिर्लिंग म्हणजे चौथे ज्योतिर्लिंग श्री ओंकारेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आपण प्रवासाला लागूया. तर मग मोठ्याने म्हणा, हर हर महादेव. नमस्कार शिवभक्तांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन आमच्या चॅनलची शोभा वाढवण्याबद्दल राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनल आपले सदैव ऋणी राहील. तर मग शिवभक्तांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर याचे दर्शन आज आपण घेणार आहोत. तर भाविकांनो, आज आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी चौथे ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याअगोदर ज्यांनी कोणी आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला लाईक केले नसेल त्यांनी त्वरित लाईक करावे आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करावे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे 140 किलोमीटर अंतर जवळजवळ 4 तासाचा प्रवास करून आलेलो आहोत, हे फक्त आणि फक्त श्री ओंकारेश्वराच्या भेटीलाच. तर मग चला आमच्या सोबत. तर शिवभक्तांनो, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा आणि कावेरी नदीच्या संगमावर स्थित आहे. ओंकारेश्वराला 2 पवित्र दर्या तसेच नर्मदेच्या पाण्याच्या विलनीकरणामुळे हिंदू धर्माचे प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आलेले आहे. मंदाताप बेटावर वसलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी चौथे महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे. येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी 2 प्राचीन स्थित मंदिरे आहेत. या 2 नद्यांमध्ये तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त इथे चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळेल. भाविकांनो, मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील पवित्र शहर मानले जाते, जे ओम प्रतीक चिन्हाच्या आकाराचे आपणास दिसते. येथील संपूर्ण परिसर डोंगराळ भागाने वेढलेला आहे. या बेटाभोवती प्रदक्षिणा धार्मिक मानली जाते. तसेच धार्मिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे खूप चांगले आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर नर्मदा आणि कावेरीच्या संगम स्थानी असलेल्या मंदाता नावाच्या बेटावर आहे. तसेच या बेटाला नैसर्गिकरित्या हिंदू धर्माचे ओम या अक्षराप्रमाणे आकार लाभल्यामुळे ह्या बेटाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. ह्या बेटावर ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर त्याच्या धार्मिक मूल्यांव्यतिरिक्त त्याच्या वास्तुकलेसह त्या मंदिरातील नक्षीकामासाठी सुद्धा संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. मंदिराच्या तळमजल्यावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थानापन्न असून ते ज्योतिर्लिंग पाण्यात बुडलेले आपणास दिसते. हे मंदिर सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते. एका कथेनुसार मंदाता नावाच्या राजाने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले व त्यांना लोकांच्या कल्याणासाठी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापन होऊन इथेच राहण्याची विनंती केली. त्याच्याच नावाने पर्वताचे नाव मंदाता हे ठेवण्यात आले होते. ओंकारेश्वराचे मंदिर हे 2 भागात विभागले गेले आहे, एक म्हणजे ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर हे आहे. शिवपुराणात ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग याला परमेश्वर लिंग सुद्धा म्हटलेले आपल्याला आढळते. येथे भगवान शंकराची विधी विधाने पूजा केल्याने आपणाला मनोवंचित फल प्राप्त होते.
पुराणात या तीर्थस्थळाला विशेष महत्व देण्यात आले आहे. येथे यात्रेकरू सर्व तीर्थाचे जल घेऊन ओंकारेश्वरांना ते जल अर्पित केल्यावर सर्व तीर्थ पूर्ण झाल्याचे पूर्ण लाभते. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या इतिहासानुसार शिवभक्त कुबेराने भगवान शंकराची तपश्चर्या करून शिवलिंगाची स्थापना केली होती. तसेच भगवान शंकराने कुबेराला देवतांचा धनपती बनवले होते व कुबेराला स्नान करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या जटेमधून कावेरी प्रकट केली होती. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये 68 तीर्थे आहेत, ज्यामध्ये 33 कोटी देव देवताचे आपल्या परिवारासोबत वास्तव्य आहे. इथे 2 ज्योतिर्लिंगासहित 108 शिवलिंग सुद्धा आहेत. येथे भगवान शंकर साक्षात प्रकटले होते म्हणून ह्याला ज्योतिर्लिंग असे म्हटले जाते. हे ज्योतिर्लिंग पंचमुखी आहे. लोकांची अशी ह्या ज्योतिर्लिंगावर श्रद्धा आहे की भगवान शंकर तिन्ही लोकांचे भ्रमण करून येथे विश्राम करतात, म्हणून येथे रात्री भगवान शंकराची शयन आरती केली जाते. या मंदिराची ख्याती संपूर्ण भारतात असल्याने देशभराच्या शिवभक्तांची अलोट गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळते. हे मंदिर 5 मजली असून अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने याची निर्मिती केली आहे. एका कथेनुसार एकदा नारद मुनी पृथ्वी भ्रमण करत असताना विद्याचल पर्वतावर पोहोचले असता पर्वतराज विद्यांचलने त्यांचा मोठा आदर सत्कार केला व मी सगळ्या प्रकारे समृद्ध असल्याच्या अभिमानाने सांगितल्याने नारद मुनी त्यांना बघून दीर्घश्वास घेऊ लागले. त्यांची ही कृती बघून विंध्याचलला आश्चर्यचकित होऊन त्याचे कारण विचारले असता नारद मुनी त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करत म्हणाले की हे विंध्याचल राजा असाल तुम्ही समृद्ध, पण सुमेरू पर्वत एवढे उंच नाही. सुमेरू पर्वताचा भाग देव लोकांपर्यंत जातो, पण तुमच्या शिखराचा भाग तिथे कधीच पोहोचू शकत नाही, असे म्हणून नारद मुनी तेथून प्रस्थान करतात. नारद मुनींकडून हे ऐकून तो फार दुःखी होतो व मनामध्ये शोक करू लागला. भगवान शंकर साक्षात जिथे शिवलिंगाच्या रूपात स्थित आहेत तिथे विद्यांचल शिवलिंगाची स्थापना करून त्याची आराधना करू लागतो. त्यांची ती भक्ती पाहून भगवान शंकर विद्याचलावर प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा विद्याचलने वर स्वरूपात कार्यसिद्धी करणारी अभिष्ट बुद्धी मागितली. भगवान शंकराने त्याला त्याच्या इच्छेनुसार वर दिला. त्याच वेळी देवगण व अन्य ऋषीगण तेथे येऊन त्यांनी भगवान शंकराची विधिवत पूजा करून भगवान शंकरांना त्या स्थानावर विराजमान होण्याची प्रार्थना केली असता भगवान शंकर त्यांच्या विनंतीस मान देऊन तेथेच असलेले ओंकारलिंग 2 रूपात विभक्त झाले. प्रणामांच्या अंतर्गत जे सदाशिव उत्पन्न झाले त्यांना ओंकाराच्या नावाने ओळखू लागले. त्याशिवाय पार्थिव मूर्तीमध्ये जी लिंग प्रतिष्ठित झाली तिला परमेश्वर लिंग नावाने ओळखू जाऊ लागले. त्याच लिंगाला ममलेश्वर लिंग असे म्हटले जाते. तर मग भाविकांनो, श्री ओंकारेश्वराचे दर्शन घेताना तुम्हाला जे जे अनुभव प्राप्त झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर मग 5व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी म्हणजेच परळीचा वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी तयार राहा. आणि अजूनही कोणी जर आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मग चला तर शिवभक्तांनो एकदा मोठ्याने म्हणा हर हर महादेव. नमस्कार शिवभक्तांनो, आता आपण ओंकारेश्वर ते परळीचा वैद्यनाथ असे 499 किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहोत. आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलेले आहे. ह्या प्रवासात आपल्याला हिंदू आस्थेचे कित्येक उदाहरणे पाहायला मिळाले आणि अनुभवले सुद्धा. खरंच आपला देश हा विविध धर्माने नटलेला असूनही या हिंदू धर्माची गोडवी किंचितही कमी न होता उलट आपल्या या धर्माबद्दल अजून जाणण्याची लालसा वाढली आहे. त्या लालसेचे मुख्य बिंदू म्हणजे आपले देव देवतांबद्दल आपली असणारी त्यांच्यावरची अफाट श्रद्धा आणि या श्रद्धेचे कळस म्हणजे आपले देवादिदेव महादेव आणि त्यांचे 12 ज्योतिर्लिंग ह्यांचे कुतूहल म्हणा किंवा त्यांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी ऋषी मुनींनी शेकडो वर्षांपासून धडपडत राहिले. पण त्या महादेवाची महिमा समजण्यापलीकडे असल्याने आपण त्यात गुंतून न जाता त्याच्या भक्ती रसात मिसळून जाणे हेच आपले परमभाग्य समजावे. तर मग शिवभक्तांनो, परळी वैद्यनाथचे दर्शन घेण्यापूर्वी ज्या ज्या शिवभक्तांनी आत्ताच आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला भेट दिली आहे त्यांनी आमच्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मग चला आमच्यासोबत महाराष्ट्रातील परळीच्या वैद्यनाथचे दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा. तर भाविकांनो, श्री परळी वैद्यनाथ हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये श्री परळी वैद्यनाथचे 5वे स्थान आहे.
इतिहासकारांच्या अभ्यासानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1700 सुमारास ह्या मंदिराची पुनर्बांधणी केली व या मंदिराला परत लौकिक प्राप्त करून दिले. आपण ह्या मंदिराच्या रचनेकडे लक्ष दिले असता असे आढळून येते की हे मंदिर देवगिरीच्या यादव काळातील त्यांचा प्रधान श्री कर्णादी हेमाद्री याने या मंदिराचे निर्माण कार्य केले आहे. हे मंदिर चिरेबंदी असून भगवे स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक पायऱ्या व भव्य प्रवेशद्वारे आपले लक्ष वेधून घेते. मंदिराचा गाभारा व सभा मंडप एकाच पातळीवर असल्यामुळे आपणाला सभा मंडपातून आपल्याला वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होत असते. तसेच ह्या ज्योतिर्लिंगाला आपण स्पर्श करून दर्शन घेऊ शकतो. इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की हे मंदिर सुमारे 2000 वर्ष जुने असून ह्या मंदिराच्या बांधकामाला 18 वर्ष लागली होती. मंदिराच्या परिसरात 3 मोठे कुंड आहेत. मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वराचे मंदिर आहे. देवांचे वैद्य धन्वंतरी यांनी या लिंगात प्रवेश केला म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही संबोधले जाते. असे म्हणतात की श्री मार्कंडेय ऋषींना येथे जीवनदान मिळाले होते. हे मंदिर मेरू पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. परळी वैद्यनाथ विषयी एका पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस राज रावणाने हिमालयावर स्थित राहून भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या खूप कडक होती. तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो पंचांगणीच्या मध्यावर बसून तो पंचांगणी सेवन करत असे, तर मुसळधार पावसात तो उघड्यावरच विश्राम करत असे आणि हिवाळ्यात तो कडाक्याच्या थंडीत थंडगार पाण्यात उभा राहून साधना करत असे. या तिन्ही प्रकाराने रावणाने महादेवाला प्रसन्न केले, पण भगवान महेश्वर त्याला प्रसन्न झाले नाही. म्हणून त्याने महेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपले एक एक शिर असे 9 शिर कापून तो महेश्वराला अर्पण करून तो प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी त्याने आपले 10वे शिर कापतानाच भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले व त्याची सर्व शिरे त्याला परत करून वर मागायला सांगितले असता रावणाने भगवान शंकराला शिवलिंग नेऊन लंकेत स्थापन करण्याची अनुमती मागितली. तर भोलेनाथ शंकरांनी कसलाही विचार न करता त्याला हा वर दिला. पण लिंग देताना त्याला खबरदार केले की जर तू हे लिंग लंकेत नेत असताना वाटेत कुठेही हे लिंग जमिनीवर ठेवले तर हे लिंग तिथेच अचल होईल, तू त्याला लंकेत न्यायला असमर्थ ठरशील, असे सांगून शंकरांनी त्याला शिवलिंग दिले. तो ते घेऊन लंकेकडे निघाला असता देवलोकात मात्र हाहाकार उडाला. जर का रावणाने लंकेत शिवलिंग स्थापन केले तर तो अधिक शक्तिशाली होईल व देवतांना अधिकच त्रास देईल, म्हणून सगळ्या देवतांनी रावणाला ते शिवलिंग लंकेत न घेऊन जाण्यासाठी एक योजना आखली. त्या योजनेअंतर्गत वरुण देव रावणाच्या शरीरात प्रवेश करून लघुशंका निर्माण केली असता रावणाला प्रश्न पडला की लिंग हातात असताना लघुशंका कशी करावी. तेव्हा त्याला एक गुराखी आपली गुरे सर्वर असताना त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा रावणाने ते लिंग त्या गुराखाच्या हातात देऊन तो लघुशंकेला गेला. तर तो गुराखी दुसरा कोणी नसून भगवान गणेशजी होते. शिवलिंग जड होत असल्याचे बघून गुराखी रूपी गणेशजीने रावणाला 2-3 वेळा हाक मारली आणि शेवटी ते लिंगाचे वजन असह्य झाल्याने ते जमिनीवर ठेवून दिले. असे करून गणेशजींनी रावणाची योजना असफल केली. रावण जेव्हा लघुशंका करून परत आला तेव्हा लिंग जमिनीवर बघून संतापला आणि ते लिंग उचलण्यासाठी आपले बळ लावले असता ते लिंग किंचितही न हललेले पाहून रावण नाराज होऊन परतला. नंतर सगळे देवदेवता तिकडे येऊन त्यांनी त्या लिंगाची विधिवत पूजा केली व त्या शिवलिंगाची तेथेच स्थापना केली. अशा प्रकारे रावणाच्या तपश्चर्येचे फलस्वरूप ह्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली. जे शिवभक्त श्रद्धापूर्वक वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा अभिषेक करतात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी अतिशीघ्र नष्ट होतात असा समज आहे. तसेच या लिंगाची उंची सुमारे 11 बोटे इतकी आहे. तसेच शिवपुराणाच्या दुसऱ्या कथेनुसार राक्षसांनी आणि देवतांनी केलेल्या सागर मंथनातून 14 रत्न बाहेर पडली होती. जेव्हा त्या मंथनातून अमृत बाहेर पडले तेव्हा राक्षसांचा ते अमृत घेण्यासाठी संघर्ष बघून विष्णुदेवाने अमृत व धन्वंतरी याच लिंगात दडवून ठेवले. राक्षसांनी जेव्हा या लिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगामधून ज्वाला बाहेर पडू लागल्या. पण जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला असता त्यामधून अमृताच्या धारा लागल्या. तर असे मानले जाते की शिवलिंग हेच परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे.
अमृतुल्य असल्यामुळे या वैजनाथ ज्योतिर्लिंगाला आरोग्याचे दैवत असे मानले जाते. परळी वैजनाथ येथे महाशिवरात्रीच्या वेळी आपल्याला अलोट गर्दी पाहायला मिळते. चैत्र पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा या दोन दिवशी सूर्याची पहिली किरणे या मोठ्या द्वारातून वैजनाथच्या पिंडीवर पडतात. तर मग शिवभक्तांनो, अशा प्रकारे आपण परळी वैजनाथचे दर्शन घेता घेता त्या वास्तुशिल्पाविषयी माहिती जाणून घेतली आणि त्या आख्यायिकेनुसार आपण परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाची सर्व माहिती मिळवली. जर तुम्हाला याबद्दल काही माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्यासोबत पुढील ज्योतिर्लिंगाचे म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा आणि मोठ्याने एकदा म्हणा हर हर महादेव. तर मग शिवभक्तांनो, आमच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन 5 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेताना जो तुम्ही उत्साह दाखवला आणि भगवान शंकराप्रती जी श्रद्धा आणि आस्था दाखवली त्यामुळे आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलचा उत्साह अनेक पटीने वाढलेला आहे. तुमचा हाच उत्साह शेवटच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यापर्यंत असाच टिकून राहील अशी विनंती मी भगवान शंकराकडे करते आणि पुढील यात्रेला म्हणजेच महाराष्ट्रातील भीमाशंकरच्या यात्रेला सुरुवात करते. ज्या कोणी आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला आत्ताच भेट दिली आहे त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर चला तर मग आता आपण भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा सुखद अनुभव घेऊया. शिवभक्तांनो, आता आपण परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग असा 382 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो आहोत. तर भाविकांनो, आता आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची सुरुवात कुठल्याही प्रकारचा थकवा न जाणवता करणार आहोत. तर शिवभक्तांनो, हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमाशंकर हे मंदिर प्राचीन आणि आधुनिक रचनांचे संयोजन आहे. हे नागर वास्तुकलेच्या शैलीने निर्माण केलेले आहे. या मंदिराची स्थापना 18व्या शतकात नाना फडणवीस यांनी केली होती. हे मंदिर प्राचीन विश्वकर्मा आर्किटेक्ट्स कौशल्य आणि श्रेष्ठता दर्शवते. या सुंदर मंदिराच्या शिखराचे काम 18व्या शतकात नाना फडणवीस यांच्या हस्ते घडले होते. या मंदिराचा प्रकार हेमाडपंती असून इतिहास जाणकारांनुसार याचे निर्माण सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या छतावर आणि खांबावर मनमोहक नक्षीकामाचे नमुने आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराच्या सभामंडपाबाहेर 5 मण वजनाची लोखंडी घंटा आपल्या दृष्टीस पडते. ती घंटा चिमाजी अप्पा यांनी भीमाशंकरच्या चरणी अर्पण केल्याचे कळते. या घंटेवर 1729 असे इंग्रजी अक्षरात नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराच्या देखरेखीकरता विविध सुविधा पुरवित असत. भीमाशंकर हे काशीपुरातील प्रसिद्ध मंदिर आणि तीर्थक्षेत्र आहे. याचे वर्णन आपणास शिव महापुराणात देखील सापडते. त्याचे स्वरूप काशीपुराणाचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र भाविकांसाठी तसेच ट्रेकर प्रेमींसाठी खूपच प्रसिद्ध आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या शेजारीच कमलजा मंदिर आहे. कमलजा म्हणजेच पार्वतीचा अवतार असल्याने तिथे आपणास भाविकांची गर्दी पाहायला मिळते. या मंदिराचे रहस्य सांगायचे झाले तर या मंदिराजवळून भीमा नावाची नदी वाहते जी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. शिवपुराणानुसार मंदिर स्थापनेबद्दल अशी आख्यायिका आहे की कुंभकर्ण या वनात भ्रमण करत असताना त्याला कर्कटी नावाची स्त्री त्या वनात त्याच्या दृष्टीस पडली असता तो तिच्यावर मोहित झाला तर तिने त्याला पसंत केल्यापश्चात त्या दोघांचा विवाहही झाला. काही काळानंतर कुंभकर्ण लंकेला निघून गेला परंतु त्याची पत्नी कर्कटी तिथेच राहिली. नंतर तिला एक पुत्र झाला असता तिने त्या पुत्राचे नाव भीम असे ठेवले. काही काळ लोटल्यानंतर लंकेत भगवान श्रीराम आणि रावण यांच्या युद्धात कुंभकर्णाचा वध झाला. आपल्या जन्मदात्याचा वध देवतांनी केला हे ऐकून भीमाच्या मनात देवतांविषयी ईर्ष्या निर्माण झाली. त्याने आपल्या पिताच्या वधाचा सूड घ्यायचा ठरवले. त्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले व आपल्याला अतिबलशाली होण्याचे वर मागवले. त्यावेळी कामरूपेश्वर नावाचा राजा हा भगवान शंकराचा मोठा भक्त तेथे राहत असे. एके दिवशी त्या राजाला महादेवाची आराधना करताना पाहून भीम संतापला आणि म्हणाला की आजपासून तू महादेवाची पूजा न करता माझी पूजा करायची.
पण त्या राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन न केल्यामुळे भीम क्रोधित होऊन त्याला कारावासाची शिक्षा दिली. पण त्याने कारागृहात शिवलिंग बनवून त्याची तो पूजा अर्चना करू लागला. ते भीमाला कळताच कारागृहात येऊन त्या बनवलेल्या शिवलिंगावर जोराने तलवारीचा वार करताच त्यामधून भगवान शंकर प्रकटले व भगवान शंकर व भीम यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. हे युद्ध कित्येक वर्ष चालले. शेवटी भगवान शंकराने त्याला परहस्त करून त्यांचा वध केला. त्यानंतर देवदेवतांनी भगवान महादेवाला कायमस्वरूपी इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली असता त्यांच्या विनंतीस मान देऊन भगवान शंकर लिंग स्वरूपात तेथे स्थानापन्न झाले. या ठिकाणी भगवान शंकरांनी भीमाशी युद्ध केले म्हणून या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले. पुराणात नमूद केलेल्या आख्यायिकेनुसार या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड असल्यामुळे ह्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला मोतेश्वर महादेव असेही संबोधले जाते. एका पौराणिक मान्यतेनुसार त्रेतायुगात भगवान शंकर आणि त्रिपुरासुर नावाचा राक्षस यांच्या युद्धात भीमा नदी कोरडी पडल्याने त्या भागात प्रचंड उष्णता निर्माण झाली असल्यामुळे भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या धारा इतक्या वाहू लागल्या की कोरडी पडलेल्या भीमा नदीला मोठा पूर आला. तसेच पुराणाच्या सांगण्यानुसार सूर्योदयानंतर जो भक्त खऱ्या श्रद्धेने येथे या ज्योतिर्लिंगाची आराधना करतो तो पापमुक्त होतो. श्रावण महिन्यात भाविकांची भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तसेच इकडील लहान लहान दुकानांमध्ये आपणाला दुर्मिळ औषधी वनस्पती मिळतील, त्याचा लाभ अवश्य घ्या. तर मग शिवभक्तांनो, कशी वाटली आमच्या सोबतची भीमाशंकरची यात्रा म्हणा किंवा दर्शन म्हणा किंवा या मंदिरातील सुखद अनुभव म्हणा. तर मग तुमच्या कमेंट रूपी तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा आणि राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलवर तुमचे प्रेम असेच राहू द्या. आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मग शिवभक्तांनो, आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी 7वे ज्योतिर्लिंग म्हणजेच काशी विश्वनाथच्या यात्रेसाठी निघणार आहोत. तर मग मोठ्याने म्हणा हर हर महादेव. तर मग आमच्या चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, आता आपण महाराष्ट्रातील भीमाशंकर ते बनारसमधील काशी विश्वनाथ हे 1471 किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहोत. तर मग आता 12 ज्योतिर्लिंगापैकी 7वा ज्योतिर्लिंग म्हणजे काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी सज्ज व्हा. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्याआधी त्याविषयी काही निवडक माहिती जाणून घेणार आहोत. काशी विश्वनाथ मंदिराचा आध्यात्मिक इतिहास व मुख्य ठळक मुद्देनुसार काशीतील सर्वात महत्वाचे मंदिर हे भगवान शंकराच्या विश्वनाथ रूपाला समर्पित आहे. गंगेच्या पश्चिमेकडील तीरावर वसलेली काशी, ज्याला बनारस असेही म्हणतात, काशीला भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महान आध्यात्मिक इतिहास असलेल्या असंख्य प्राचीन मंदिरे आणि स्मारकांमध्ये काशीचे मंदिर, ज्याचे प्रमुख ज्योतिर्लिंग मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भगवान शिव यांना विश्वनाथ तसेच विश्वाचा देव व विश्वेश्वर म्हणून संबोधले जाते. सध्याचे देवळाची पुनर्बांधणी हे सन 1780 मध्ये इंदूरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी केली होती. या आधी सुद्धा परकीयांच्या आक्रमणाचा घाव या मंदिराने खूप वेळा सोसला होता. पण तेव्हा सुद्धा त्या काळच्या राजांनी आणि कित्येक धर्म स्थापकांनी परत हे मंदिर तितक्याच दिमागात उभारण्याचे काम केल्याचे इतिहासामध्ये नमूद केल्याचे आपल्याला आढळते. त्यांच्या ह्या पुराव्यानुसार या मंदिराचे अस्तित्व हे फार पुरातनकालीन असल्याचे कळते. सध्याच्या मंदिराच्या संरचनेत 3 घुमट असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी 2 घुमट एकेकाळी पंजाबवर राज्य करणारा राजा महाराजा रणजित सिंग याने दान केलेल्या सोन्याने मढवलेले आहे. विशेष म्हणजे ज्ञानव्यापी शहाणपणाची विहीर म्हणून ओळखली जाणारी एक प्राचीन विहीर आहे. ती एक दीर्घकालीन कथा सांगते की विश्वेश्वराच्या मूर्तीचा परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी ती मूर्ती विहिरीत लपवण्यात आली होती असा विश्वास आहे. जन्मजीवन आणि मृत्यूच्या दृष्ट चक्रातून मुक्ती मिळवणारे भक्त काशी विश्वेश्वराच्या पवित्र नगरीला भेट देतात. तसेच पृथ्वीवरील त्यांचा प्रवास संपल्यावर कैलासात परमेश्वराच्या स्वर्गीय निवासस्थानात आश्रय घेतात. शिवाय पारंपरिक विश्वास असे सूचित करते की भगवान शंकराचे दूत त्यांच्या भक्तांना त्यांच्या अंतिम प्रवासात घेऊन जातात, म्हणून काशीमध्ये शिवगण भक्तांची यात्रा संपवतात. एका लोककथेनुसार आपल्याला असेही कळते की महादेव काशीला भेट देणाऱ्या भक्तगणांच्या कानात मोक्ष मंत्राचा जप करतात आणि मुक्ती मिळण्यासाठी भक्तगण उर्वरित आयुष्य तेथेच घालवतात.
सत्य हे शिव आहे हे आदि शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस तसेच स्वामी विवेकानंद, बामखप्पा, गोस्वामी तुलसीदास आणि अनेक आध्यात्मिक शक्ती असणाऱ्या स्त्रिया व पुरुषांनी हे वारंवार स्थापित केले आहे. ह्या ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचे फळ हे बाकीच्या सर्व ज्योतिर्लिंगाला भेट देण्या इतकेच आहे असे म्हटले जाते. थोडक्यात, काशी विश्वनाथ मंदिर भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांना मूर्त रूप देते आणि म्हणूनच ते सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते. सक्त मोक्षदायक पुराणामधील काशी एक महत्त्वाचे स्थळ आहे. काशी हे शंकर भगवान यांच्या त्रिशूळावर वसलेली असल्यामुळे ती प्रलय काळात नष्ट होऊ शकत नाही. काशी ही नगरी काश्य लोकांनी वसवलेली आहे. त्यांचा काशी या राजाने युद्धामध्ये पांडवांना मदत केली होती. कश्य लोकांमुळे हिला काश्य असे नाव पडले. तसेच इंद्राच्या सांगण्यावरून दिओदास राजाने ही नगरी वसवली अशी देखील कथा स्कंद पुराणात आहे. हिमालय हे पार्वतीचे माहेर. भगवान शिवशंकर माता पार्वती सोबत तिथेच राहत होते. परंतु माहेरी राहणे हे चांगले नाही हे पार्वतीने भगवान शंकरांना सांगितले असता भगवान शंकरांनी पुढील वास्तव्यासाठी काशी हे पसंत केले. काशी विश्वनाथ यांचे काशीत वास्तव्य झाल्याचे समजताच स्वर्गातून देव देवता आणि पाताळातून नाग तेथे येऊन राहू लागले. तर काशी सोडून गेलेल्या दिवोदास राजाने मग ब्रह्मदेवाची उपासना केली. तसेच कडक तपश्चर्याही केली. ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले असता त्यांनी वर स्वरूपात देव देवतांनी स्वर्गलोकात आणि नाग देवतांनी पाताळात राहण्यासाठी जावे असा वर मागितला. त्यामुळे भगवान शंकरांनी अन्य देवतांना काशी सोडून जावे आणि नाग देवता पाताळात जावे लागले. भगवान शंकर मंदाचलावर गेले. परंतु त्यांना काशीनगरीतच वास्तव्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी 64 योगिनींना काशीनगरात पाठवले. पण दिवोदासांनी त्यांना एका घाटावर गप्प बसलेले बघून भगवान शंकरांनी वश होऊन विष्णुदेवाला ह्या कार्यासाठी पाठवले असता दिवोदासला समजावण्यासाठी विष्णुदेवाने ब्राह्मणाच्या वेशात येऊन दिवोदासाला ज्ञानोपदेश केला. त्यामुळे दिवोदास विरक्त बनला आणि शिवलोकात कायमचा निघून गेला. त्याच्या जाण्यापश्चात भगवान शंकर मंदाचलावरून येऊन परत काशीत वास्तव्य करू लागले. काशी हे गंगेचे सासर आहे म्हणून येथे गंगा संत गतीने वाहते. मुली जसे आपल्या सासरी शांत राहतात त्याचेच हे स्वरूप आपल्या दृष्टीस काशीस पडते. पण हिमालय किंवा त्याच्या पायथा म्हणजे गंगेचे माहेरचा भाग. त्यामुळे मुली माहेरी खेळत बागडत राहतात. तशी गंगा देखील आपल्या माहेर घरात खेळत नाचत खळखळून वाहत असते. काशी हे शक्तीपीठही आहे. इथे सतीदेवीचे उजवे कर्णकुंडल गळून पडले होते. इथे हरेश्वर, ब्रह्मेश्वर, भैरव, तारकेश्वर, दंडपाणी, वीरेश्वर आणि धुंडीराज ही शिव परिवारातील दैवतेही असून त्यांची वेगवेगळी देवळे आपणास दिसतात. इथे एकूण 84 घाट आहेत. त्यामधील अलिसंगम, दशाश्वमेघ, मणिकर्णिका, पंचगंगा आणि वरुणा संगम हे 5 प्रमुख आहेत. तसेच असे मानले जाते की काशीत येऊन भगवान विश्वनाथांचे दर्शन घेतल्याने आपले पाप नष्ट होते आणि मोक्ष प्राप्त होतो असे असमोक्ष पुराणात प्रत्यक्ष भगवान महादेवाने सांगितले. तर अशी काशी मोक्षदायिनी काशी. तर मग आमच्या शिवभक्तांना कसा वाटला आमच्यासोबतचा श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाच्या प्रवासाचा अनुभव? नक्कीच मनाला तृप्त करून सोडणारा असेल. जर तुम्हाला या प्रवासाबद्दल काही प्रसंग किंवा अनुभव शेअर करायचे असतील तर आम्हाला नक्की शेअर करा. आणि ज्या कोणी नवीन शिवभक्तांनी आमच्या चॅनेलला भेट दिली असेल त्यांनी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मग आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी पुढील ज्योतिर्लिंग म्हणजे महाराष्ट्रातील श्री त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी निघणार आहोत. तर मग मोठ्याने म्हणा, काशी विश्वनाथ की जय. नमस्कार शिवभक्तांनो, आता आपण बनारसमधील श्री काशी विश्वनाथ ते महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर असे 1392 किलोमीटर अंतर कापून 12 ज्योतिर्लिंगापैकी 8व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आलेलो आहोत. तर चला तर मग श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. तर ज्या शिवभक्तांनी आत्ताच आमच्या चॅनेलला भेट दिली आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करावे आणि आमच्यासोबत श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्यास प्रारंभ करावा. चॅनल दर्शक शिवभक्तांनो, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याआधी आपण ह्या मंदिराचा इतिहास व त्याच्या निर्माणाबद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग म्हणून ह्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाकडे पाहिले जाते.
संपूर्ण भारतातून शिवभक्तगण वर्षभर येथे दर्शनाला येत असतात. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याचे निर्माण पुरातन काळात झालेले आहे. मंदिराच्या पूर्वेला आपल्या दृष्टीस एक चौकोनी मंडप पडते. तसेच या मंदिराच्या चारही बाजूला आपणास भव्य दरवाजे दिसतात. पण पश्चिमेकडील द्वार हे फक्त मंदिराच्या विशेष कार्यक्रमासाठीच उघडला जातो, अन्यथा तो बंदच ठेवला जातो. कार्यक्रमाखेरीज बाकीचे दिवस 3 दरवाजे भक्तगणांना दर्शनाकरता उघडे ठेवले जातात. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे निर्माण हे काळ्या दगडापासून केले असल्याचे आपणास दिसते. मंदिराची रचना अद्वितीय आणि आकर्षक आहे. मंदिराच्या आत आपणास एक गर्भगृह दिसते. त्या गर्भगृहात आपणास शिवलिंगाचे दर्शन घडते. आपणाला ते शिवलिंग डोळ्याच्या आकाराचे दिसते. त्या शिवलिंगामध्ये आपणास सदैव पाणी भरलेले दिसते. जर आपण त्या लिंगाकडे लक्षपूर्वक पाहिल्यास आपणाला त्यामधील 3 छोट्या लिंगाचे दर्शन घडते. त्या तिन्ही छोट्या लिंगांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते. शिवपुराणानुसार ही कथा ज्योतिर्लिंगाची असून माता गंगेच्या पुन्हा अवताराची सुद्धा आहे. एकदा अनेक वर्षापासून इथे पाऊस पडला नाही, म्हणून येथील लोक व ऋषीमुनींनी इथून स्थलांतर केले. तेव्हा या समस्येच्या निवारणाकरता महाऋषी गौतम यांनी घोर तपश्चर्या करून वरुण देवाला प्रसन्न केले. तेव्हा वरुण देवाने त्यांना मोठे तलाव खोदण्यास सांगितले. गौतम ऋषींनी तलावाचे निर्माण केल्यानंतर वरुण देवाने त्यांना कधी न संपणारे दिव्य जलाने भरून काढले. दिव्य जलामुळे तेथील निसर्ग पुन्हा हिरवागार दिसू लागला. त्यामुळे स्थलांतर झालेले पशु, पक्षी, माणसे पुन्हा येऊन तिथे राहू लागली. त्यांच्या या कार्याचे सर्वच कौतुक करू लागले. असेच एके दिवशी त्या तलावात गौतम ऋषींचे शिष्य पाणी भरण्यासाठी गेले असता तेथे अन्य ऋषी मुनींची पत्नी पाणी भरण्यासाठी आले असता शिष्य आणि त्या मुनींच्या पत्नींमध्ये प्रथम पाणी भरण्यावरून वाद निर्माण झाला. ते बघून गुरुमाता अहिल्या हिने शिष्य येथे पहिले आले होते म्हणून त्यांना प्रथम पाणी भरण्यास द्यावे हे सांगितल्याने मुनींच्या पत्नी नाराज होऊन आपल्या घरी जाऊन आपल्या पतींना त्यांच्याविषयी भडकावले. पत्नीच्या भडकवण्यामुळे मुनीने या प्रकाराचा सूड घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी यज्ञ करून गणेशांना प्रसन्न करून वर स्वरूपात गौतम ऋषींचा अपमान करण्यासाठी आमची मदत करावी हे मागितले असता गणेशाने त्यांना असे न करण्याची विनंती केली. पण त्या ऋषी मुनींच्या हट्ट्यापायी विवश होऊन त्यांना गौतम ऋषी मुनींच्या विरोधात सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांना चेतावणीही दिली की तुमच्या या कार्याचे परिणाम भोगावे लागतील. काही काळ पश्चात गणेशाने दुर्बल गायीचे रूप घेऊन महाऋषी गौतम यांच्या शेताजवळ आले. त्या दुर्बल गायीला बघून गौतम ऋषीने आपल्या शेतातील धान्य त्या गायीला खाऊ घातले. ते धान्य खाताच ती गाय जमिनीवर पडताच तिचा मृत्यू झाला. तर बाजूला लपून बसलेले ऋषी मुनी आणि त्यांच्या पत्नी बाहेर येऊन गौतम ऋषींना गौ हत्येचा आरोप लावू लागले आणि त्यांना राहते गाव सोडून जाण्यास सांगितले. तेव्हा गौतम ऋषी राहते गाव सोडून ते एका वनात कुटीर बांधून राहू लागले. परंतु तिथेही त्यांना ब्राह्मण छळू लागले आणि त्यांना यज्ञ आदी कर्म करण्यास मनाई करू लागले. तेव्हा गौतम ऋषींनी गौहत्या शुद्धीकरिता उपाय सुचवण्यास सांगितले असता ब्राह्मणांनी त्यांना आपल्या केलेल्या पापाचा पश्चाताप करत पृथ्वीचे 3 प्रदक्षिणा मारण्यास सांगितले व 1 महिना उपास करण्यास सांगितले. त्याच्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताची 100 वेळा प्रदक्षिणा केल्यास तुमची शुद्धी केली जाईल अथवा माता गंगेला इथे आणून त्यांच्या जलनी स्नान करावे. तसेच 1 करोड पार्थिव लिंगाची निर्मिती करून भगवान शंकराची आराधना करण्यास सांगितले व पुन्हा गंगेमध्ये स्नान करून परत ब्रह्मगिरी पर्वताची पुन्हा 11 वेळा प्रदक्षिणा मारून 100 पाण्याने भरलेल्या घागरीने पार्थिव शिवलिंगावर त्या जलाचा अभिषेक केल्यावरच तुमची शुद्धीकरण केले जाईल. तेव्हा गौतम ऋषींनी ब्राह्मणाच्या सांगण्यानुसार सर्व कार्य केले असता त्यांच्या ह्या कार्यास त्यांची अर्धांगी आईल्याने त्यांना साथ दिली. तेव्हा त्यांची आराधना बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि फलस्वरूपी त्यांनी वर मागितण्यास सांगितले असता गौतम ऋषींनी निष्पाप होण्याचे वर मागितले. तेव्हा भगवान शंकर त्यांना म्हणाले की तुम्ही तर जन्मापासूनच निष्पाप आहात. तुम्हाला या मुनींनी खोटा आळा आणून तुम्हाला छळले आहे. तुम्ही गंगेसारखे पवित्र आहात आणि ह्या पाप कृत्य करणाऱ्यांचे कधीच उद्धार होणार नाही. हे ऐकून गौतम ऋषी आपले हात जोडून भगवान शंकराला म्हणाले की जर त्यांनी मला छळले नसते आणि मला तुमची कठोर आराधना करायला प्रेरित केले नसते तर मला तुमचे दर्शन घडले नसते. जर आपण माझ्या आराधनेवर प्रसन्न असाल तर मला गंगा प्रदान करावे. हे ऐकून भगवान शंकराने माता गंगेला पृथ्वीवर अवतरित होण्यास सांगितले असता माता गंगेने अशी अट घातली की जर महादेव लिंग रूपात आपल्या परिवार समवेत इथे वास्तव्य करतील तथा इथे सर्व देवतागणांचा पण वास राहील
असे म्हणताच भगवान शंकराने तथास्तु असे म्हटले। तेव्हा देव देवता म्हणाले की जेव्हा जेव्हा बुद्ध देव सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा तेव्हा देव देवतांचे वास्तव्य असेल, तेव्हापासून माता गंगा गोदावरीच्या स्वरूपात तेथून वाहत आहे अशी आख्यायिका आहे। या मंदिरात विद्वान पंडितांकडून कालसर्प योग शांती नागबळी असे विविध आपल्या कुंडली मधील दोष निवारण केले जातात। या मंदिराजवळ 3 वेगवेगळे पर्वत म्हणजेच नीलगिरी ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार आपणाला दिसते। ब्रह्मगिरी पर्वताला शिवरूपात पाहिले जाते आणि नीलगिरी पर्वताला निलंबिका देवीचे तसेच दत्तात्रय यांचे मंदिर असल्याने तिथेही आपणास भक्तगण पाहायला मिळतात। त्र्यंबकेश्वर मंदिर हे आठवड्याचे 7 दिवस दर्शनाकरता उघडे असते। मंदिर सकाळी 4 वाजताच उघडले जाते। तसेच भगवान शंकराच्या सोनेरी मुकुटाच्या दर्शनाची वेळ सकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत असते। सकाळची मंगल आरतीची वेळ सकाळी 5:30 ते 6 पर्यंत असते। मंदिरातील अभिषेकासाठी वेळ सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत असून मंदिराबाहेर अभिषेकाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असते। एखादी विशिष्ट पूजा म्हणा किंवा महारुद्राभिषेक तसेच महामृत्युंजय जप हे सकाळच्या 7 वाजल्यापासून सुरू होते व 9 वाजता उरकण्यात येते। दुपारची पूजा ही 1 ते 1:30 वाजण्याच्या आत करण्यात येते। संध्याकाळची आरती संध्याकाळी 7 वाजता करण्यात येते। वरील दिलेली वेळ ही उत्सवाच्या दिवशी बदलू शकते। तर मग आमच्या चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, आमच्या सोबतचा श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा प्रवास आणि यात्रा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि ज्या ज्या शिवभक्तांनी आत्ताच आमच्या चॅनलला भेट दिली आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर शिवभक्तांनो, आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलचे विमान हे थेट आता 12 ज्योतिर्लिंगापैकी 9 ज्योतिर्लिंग असणारे झारखंडमधील श्री बैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी उतरणार आहे। तर मग सर्वांनी आपल्या मनाचे बेल्ट हे घट्ट बांधून उतरण्याच्या तयारीमध्ये राहा आणि बोला हर हर महादेव। तो सत्य आहे, तो अनंत आहे, तो अनादि आहे, तो ओंकार आहे, तो शक्ती आहे, तो भक्ती आहे, तो देवांचा देव आहे, तो महादेव आहे। ब्रह्मांडाच्या कल्याणाकरता ज्यांनी 20 प्राशन केलं तो भोळा शिवशंकर महान आहे। सृष्टीच्या कल्याणाकरता तो 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाला आहे। 12 ज्योतिर्लिंगामधील हे 1 ज्योतिर्लिंग आहे जिथे भोलेनाथाच्या दर्शन मात्रेनेच सर्व मनोकामना पूर्ण होतात। चला तर मग आज आपण करूया श्री केदारनाथ बाबांचे दर्शन। मंदाकिनी आणि सरस्वती या 2 नद्यांचा संगम तेथे होतो। हे ज्योतिर्लिंग सतयुगापासून आजतागायत लाखो शिवभक्तांचे केंद्रस्थान आहे। वर्षानुवर्ष झाली तरी भोलेनाथ इथेच विराजमान आहेत अशी सर्व शिवभक्तांची भावना आहे। हे ज्योतिर्लिंग मंदिर 2500 वर्ष जुने आहे असे मानले जाते की या ज्योतिर्लिंगाचे दर्शन जो कोणी घेतो त्याला साक्षात महादेवाच्या दर्शनाची अनुभूती येते। पुराणानुसार सतयुगाच्या हिमालयाच्या शिखरावर विष्णूंचा अवतार नर आणि नारायण यांनी कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांच्या विनंतीरूपी प्रार्थनेवरून ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे सदैव वास करण्याचे वरदान दिले। तेव्हापासून भगवान शंकर येथे ज्योतिर्लिंगांच्या रूपात भक्तांना दर्शन देत आहेत। जेथे महादेवाचे ज्योतिर्लिंग प्रकट झाले तेथे शिवभक्त केदार राजाचे राज्य होते। राजा केदाराच्या नावानेच हा प्रदेश केदारखंड म्हणून ओळखला जात असे। राजा केदार आणि केदारखंडाच्या रक्षकांच्या रूपात ज्योतिर्लिंग प्रकट झाल्यामुळे हे ज्योतिर्लिंग केदारनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले असे माहितीनुसार बोलले जाते। मंदिराच्या इतिहासाबाबत सांगायचे तर मंदिराची निर्मिती कत्तूर शैलीची असून पांडवकालीन राजा जनमेजय यांनी केले होते। आता ज्या स्वरूपात आपण जे मंदिर पाहतोय त्याचा जीर्णोद्धार 8व्या शतकात आदिगुरु शंकराचार्य यांनी केले होते। आदिगुरु शंकराचार्य यांच्या काळापासूनच दक्षिण भारतीय जंगम समुदायाचे रावल आणि पुजारी शिवलिंगाची पूजा करत आले आहेत। श्री केदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या चारी बाजूला विशाल काय स्तंभ विद्यमान आहेत।
त्या चार स्तंभांना चार वेदांचे प्रतीक मानले जाते. तसेच या स्तंभांवर संपूर्ण मंदिराचे छत्र टिकले आहे. तर आमच्या चॅनलच्या लाडक्या शुभकर्त्यांनो, केदारनाथ ज्योतिर्लिंगाची अशाच प्रकारे अजून एक कथा महाभारताच्या काळापासून जोडली गेल्याचे आपल्या निदर्शनास येते. असे म्हटले जाते की जेव्हा महाभारताच्या युद्धाच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली तेव्हा पांडवांनी ह्याच ठिकाणी येऊन भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून आपल्या भावांच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळवली होती. एका आख्यायिकेनुसार महाभारताच्या युद्धात पांडव विजय झाले पण त्यांच्यावर भावाच्या हत्येचा दोष ठेवण्यात आला होता. तो दोष व ते मोठे पाप झाले हे लक्षात येताच त्या पाप कर्मापासून मुक्ती मिळवण्यासाठी व महादेवाचा आशीष घेण्यासाठी ते काशीला गेले. पण महादेवांना त्यांची भेट मान्य नव्हती. म्हणून महादेव पांडव काशीमध्ये पोहोचण्या अगोदरच हिमालयात केदार गुफेच्या आत ध्यान करायला बसले. जसे पांडवांना भोलेनाथाच्या ठिकाणाबद्दल माहिती कळाली तसेच ते त्यांना शोधत हिमालयात आले. महादेव केदारनाथ गुफेत गुप्त ध्यानस्थ बसले होते. पांडव जेव्हा त्या जागेवर पोहोचले तेव्हा भगवान शंकरांनी नंदीचे रूप धारण करून ते एका पशूच्या कळपात मिसळले. पण पांडव पुत्र भीमाने आपल्या चातुर्याचा परिचय देत त्यांनी भगवान शंकरांना ओळखले आणि नंदीरूप भगवान शंकरांची त्रिकोणी रूपी पाठ पकडली. तेव्हा महादेव त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन आपल्या खऱ्या रूपात प्रकट होऊन दर्शन दिले, भ्रातहत्या आणि पापकर्मापासून मुक्त केले. तसेच पांडव पुत्र भीम याने भगवान शंकरांची त्रिकोणी पाठ पकडली होती. ती पाठ केदारनाथमध्ये ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापन झाली आणि नंदीचे मस्तक हे नेपाळच्या काठमांडू येथे स्थापन झाले. तेव्हापासून त्या तीर्थक्षेत्राला पशुपतीनाथ या नावाने ओळखले जाऊ लागले. शिवभक्तांनो, आपण पाहिले असेल किंवा ऐकले असेल जून 2013 नैसर्गिक आपत्तीमध्ये केदारघाट जवळजवळ संपूर्ण विनाश झाला होता. पण त्यानंतरही बाबा केदारनाथांचे मंदिर हे अगदी डेव्हलप होते आहे. जेव्हा थंडीचा महिना येतो तेव्हा केदारनाथ पूर्ण बर्फाच्या चादरीने झाकला जातो. त्यामुळे वर्षातून 6 महिनेच या मंदिराचे दरवाजे खुले ठेवले जातात. असे म्हणतात की जो कोणी येथे येऊन मनोभावे पूजा करून जे काय मागतात त्यांची इच्छा बाबा केदारनाथ पूर्ण करतात. श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग हे सतयुगापासून ते आजच्या काळातही भक्तांच्या आखेला धावून जाते असे मानले जाते. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगामधील हे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग. श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग हे सतयुगापासून ते आजच्या काळातही भक्तांच्या आखेला धावून जाते असे मानले जाते. अशा प्रकारे 12 ज्योतिर्लिंगामधील हे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. तर आमच्या राजवर्धन चॅनलच्या शुभभक्तांनो, कसा वाटला तुम्हाला आमच्यासोबत केदारनाथ ज्योतिर्लिंगांचा प्रवास? आपला अनुभव कमेंट रूपात नक्की कळवा. आणि जे नवीन दर्शक आमच्या या प्रवासात येऊ इच्छितात त्यांनी कृपया आमच्या राजवर्धन चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मोठ्याने बोला, बाबा केदारनाथ की जय. प्रिय राजवर्धन चॅनलच्या शिवभक्तांनो, आता आपण श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग ते श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असा एकूण 1509 किलोमीटर अंतर कापून शेवटी 12 ज्योतिर्लिंगापैकी 10वे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्री नागेश्वर मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. तसेच ज्या कोणी नवीन शिवभक्तांनी आमच्या चॅनलला आत्ताच भेट दिली आहे त्यांनी आमच्या राजवर्धन इन्फो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व श्री नागेश्वर मंदिराचे दर्शन घेण्याचा मनसोक्त आनंद आमच्या सोबत होता. तर मग शिवभक्तांनो, आता आपण या मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी या मंदिराच्या स्थापनेची कथा आणि माहिती जाणून घेऊया. शिवभक्तांनो, नागेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा ही शिवपुराणातील कोटीरुद्र संहितांमधील आहे. ह्या कथेनुसार दारुका नावाची राक्षसी आपला पती दारुक बरोबर एका जंगलात राहत असे. दारुका हिला माता पार्वतीने दिलेल्या वरदानानुसार ती हे वन तिच्या सोबत कुठेही घेऊन जाऊ शकते. दारुक व दारुका यांनी पूर्ण वनात हाहाकार उडवून दिला होता. म्हणून त्या वनातील रहिवाशी महर्षी ओरुकच्या शरणात जाऊन त्यांना घडलेली संपूर्ण व्याख्या सांगितली असता महर्षी ओरुक क्रोधित होऊन शरण आलेल्यांना रक्षणा हेतू त्यांनी राक्षस जातीला असा श्राप दिला की हे राक्षस, जर पृथ्वी तलावर हिंसा करतील किंवा यज्ञाचा नाश करतील
त्याच क्षणी राक्षस जातीचा विनाश होईल ही बातमी जेव्हा देवदेवतांना कळताच त्यांनी राक्षसांवर आक्रमण केले तेव्हा सर्व राक्षस असमंजस मध्ये पडले की जर आम्ही पृथ्वी तलावावर युद्ध केले तरच आमचा पूर्ण विनाश होईल आणि युद्ध न केल्यास पराभवाला सामोरे जावे लागेल। अशी स्थिती असताना दारुका राक्षसीने माता पार्वतीने दिलेल्या वरानुसार तेवण आपल्या सोबत उडवून सागराच्या मध्यावर नेऊन ठेवले। तेव्हापासून राक्षसगण निर्भयपणे तिथे वास करू लागले। एके दिवशी त्या बेटावर काही माणसांनी भरलेल्या बोटी तिथे आल्या असता तिथे राहणाऱ्या राक्षसांनी त्या लोकांना बंदी बनवून आपल्या कारागृहामध्ये बंदी केले। त्या बंदी लोकांमध्ये सुप्रिय नावाचा एक शिवभक्त होता। त्याने कारागृहातच भगवान शिवची आराधना करायला सुरुवात केली, तसेच आपल्या बरोबरच्या लोकांनाही त्यांना शिवभक्ती करायला शिकवली। अशा प्रकारे सुप्रिय आणि कारागृहातील सोबती रोज नित्य नियमाने शंकराची पूजा करू लागली। ही बातमी दारुक राक्षसाच्या कानावर आली तेव्हा रागात येऊन तो सुप्रिय याला धमकावू लागला आणि जसेही तो त्याला ठार मारण्यासाठी सुप्रियाच्या अंगावर धावून गेला तेव्हा सुप्रिय याने भगवान शंकराचा धावा करताच भगवान शंकर त्याच्या मदतीसाठी तेथे प्रकट झाले व सर्व सहकारी राक्षसांचा नाश केला। हे बघून दारुक राक्षस आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या पत्नीकडे धावत गेला। भगवान शंकरांनी तेथील लोकांना असा वरदान दिलं की या वनात तुम्ही आपल्या धर्माचे पालन करू शकता, तसेच राक्षसांना आजपासून या बेटावर स्थान राहणार नाही। भगवान शंकराचे वचन ऐकून दारुका राक्षसी खूप घाबरली व शिवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी तिने माता पार्वतीची आराधना करून त्यांच्याकडून आपल्या वंशाचे रक्षण करावे हे वर स्वरूपात दान मागितले। तेव्हा माता पार्वतीने त्यांना आश्वासन देत भगवान शंकराला ही विनवणी केली की हे नाथ, तुम्ही लोकांना दिलेले वरदान हे योग्यच आहे, पण माझी ही इच्छा आहे की या राक्षसांची पत्नी ज्या पुत्रांना जन्म देतील ते येथेच राहतील। तेव्हा भगवान शंकर तथास्तु म्हणत होकार दर्शवत पुढे म्हणाले की मी आपल्या भक्तांचे पालन करण्यासाठी प्रसन्नतापूर्वक या वनात लिंग रूपात इथेच राहीन। या प्रकारे भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात राहिले। तेच आता नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावाने ओळखले जातात, परंतु ह्या ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबद्दल थोडा वादविवाद आहे। शिवपुराण आणि द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रानुसार हे ज्योतिर्लिंग दारुक वनात स्थापन आहे, परंतु नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावाने तीन मंदिरे विख्यात आहेत। एक गुजरातच्या द्वारका राज्यात, दुसरे उत्तराखंडच्या अल्मोरा राज्यात आणि तिसरे म्हणजे महाराष्ट्राच्या हिंगोली राज्यात आहे। या मंदिराची बांधणी ही पुरातन काळातील कलेचे धरोहर आहे। वास्तुशिल्प बघून डोळ्याचे पारणे फिटते। मंदिराच्या गाभाऱ्यात ही ज्योतिर्लिंगाची मूर्ती बसलेली आहे। तिथे दर्शन घेऊन मनाला शांती प्राप्त होते। या ज्योतिर्लिंगाची प्रसिद्धी संपूर्ण भारतभर आहे। असे म्हणतात की जो कोणी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेऊन तिथे अभिषेक करेल तो पापमुक्त होईल। तर मग आमच्या राजवर्धन चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, आमच्या सोबत झारखंड स्थित श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन जो आमच्या चॅनलचा तुम्ही मान वाढवला त्याबद्दल मी सोनाली काजळे आपल्या सर्वांचं कोटी कोटी आभार मानते। आणि यापुढेही असंच 12 ज्योतिर्लिंगात नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपला सहवास असाच आमच्यासोबत असावा अशी मी आपल्याला विनंती करते। आणि अशी साथ, विश्वास आणि आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलसोबतचा प्रवास टिकवून ठेवण्यासाठी आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी 11वे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी निघणार आहोत। त्यापूर्वी ज्या नवीन शिवभक्तांनी आमच्या चॅनलला आत्ताच भेट दिली आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर मग आमच्या चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, एकदा हात जोडून डोळे बंद करून अंतकरणापासून मोठ्याने म्हणा, त्रिशूल डमरूधारी बाबा भोलेनाथ की जय, हर हर महादेव। नमस्कार शिवभक्तांनो, मी राजवर्धन इन्फो चॅनलची होस्ट सोनाली काजळे आपल्या सर्वांचं राजवर्धन इन्फो चॅनलच्या वतीने सुरू असलेल्या 12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर मग आता आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रेतील 11वे ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर याचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तसे ज्या कोणी शिवभक्तांनी आत्ताच आमच्या चॅनलला भेट दिली आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर मग आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी 11वे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवात करूया। तर आमच्या
राजवर्धन इन्फो चॅनल मधील भगवान शंकराच्या टोळकरांनो तुमची उत्सुकता बघून जास्त वेळ न घालवता आपण श्री रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणार आहोत। तर भाविकांनो, श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे दक्षिण भारतात तमिळनाडू राज्यात रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्राच्या काठावर वसलेले ज्योतिर्लिंग आहे। स्कंद पुराण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख असल्याचे आढळते। रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा भगवान विष्णूच्या हातामधील शंकूच्या आकाराप्रमाणे भासतो। कोणी काळी श्रीलंकेच्या राजाने हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते। रामेश्वराला जो योग्य आकार देण्यात आला तो 12व्या ते 16व्या शतकात इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी या मंदिराला भेट दिली होती। बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराचे संगम आपल्याला इथे पाहायला मिळते। द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाचे निर्माण इसवी सन 1740 ते 1770 या कालावधीत झाल्याचे नमूद आहे। ह्या मंदिराच्या परिसरात एकूण 22 पवित्र जल संस्था म्हणजेच विहिरीच्या स्वरूपात आहे। याला अग्नितीर्थ असे म्हटले जाते। मित्रांनो, श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे भारतातील 4 धामापैकी 1 धाम असल्यामुळे ह्या मंदिराची लौकिकता अजूनच वाढते। रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे मुख्य मंदिराची लांबी 1000 फूट असून रुंदी 650 फूट आहे। तसेच आपल्या डोळ्यांना थकवून सोडणाऱ्या प्रवेशद्वाराची उंची 40 मीटर आहे। मंदिराच्या प्रत्येक स्तंभावर आपणास वेगवेगळ्या कलाकृतीचे दर्शन घडते। तसेच येथे स्थापित शिवलिंग हे 12 द्वादश ज्योतिर्लिंगापैकी 1 ज्योतिर्लिंग म्हणून मानले जाते। या मंदिरामध्ये सीतामाईने स्वतः वाळूने बनवलेले शिवलिंग आणि महाबली हनुमान यांनी कैलास वरून आणलेले शिवलिंग असे दोन्ही लिंगांची स्थापना केलेली आपणास दर्शन करावयास मिळते। या मंदिराचे विशेष म्हणजे या शिवलिंगावर फक्त गंगा जलाचाच अभिषेक केला जातो। येथे महाशिवरात्रीस मुख्य उत्सव केला जातो। हत्तीवरून रामेश्वर पालखीची मिरवणूक काढली जाते। तसेच दिवाळीत दीपोत्सव सण साजरा केला जातो। श्री रामेश्वराची यात्रा 15 दिवस चालते। इतिहासकाराच्या अभ्यासानुसार भगवान रामाने लंकेवर आक्रमण करण्याआधी ह्याच ठिकाणी सेतू बांधला होता आणि ह्याच सेतूवर चढून वानर सेना लंकेत शिरून रावणाच्या सैन्याचा पराभव केला होता। नंतर रामाने विभीषणाच्या विनंतीवरून हा सेतू धनुष्यकोटी नावाच्या ठिकाणी तोडला होता। तरी आज ही 48 किलोमीटरच्या लांबीवर आपणास समुद्रात सेतूचे अवशेष दिसून येतात। रामायण ग्रंथानुसार रामेश्वर ज्योतिर्लिंगाबाबत अशी आख्यायिका आहे की लंकेचा राक्षस राज रावणाने सीतामाईला लंकेत पळवून नेले तेव्हा प्रभू रामचंद्र यांनी लंकेवर स्वारी करण्याचे ठरवले। ते आपली वानर सेना घेऊन ह्या समुद्रकाठी आले। ते हा भला मोठा समुद्र बघून चिंतातूर झाले की आपली वानर सेना लंकेत घेऊन जायचे कसे। म्हणून प्रभू रामचंद्रांनी हा पूल बांधला, त्यालाच आपण सेतुबंध असेही म्हणतो। प्रभू राम वानर सेनेसह लंकेत जाऊन रावणाचा वध करून ते सीतामाईला घेऊन परतही आले, परंतु प्रभू रामाच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नव्हता। ते पाहून सर्व ऋषीमुनींनी त्याचे कारण विचारले असता प्रभू राम म्हणाले की मी सीतेला बंदीवासातून सोडवण्यासाठी मला अनेकांचा जीव घ्यावा लागला। तसेच राक्षसराज रावण हे तर शुद्ध ब्राह्मण, त्यांचा वध केल्यामुळे माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली आहे, त्याचे मला फार दुःख होत आहे। ते ऐकून सर्व ऋषीमुनींनी प्रभू रामचंद्रांना त्यांचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होण्यासाठी या सेतुबंधावर शिवलिंग स्थापन करण्याचा सल्ला दिला। तो सल्ला प्रभू रामचंद्र यांना पसंत पडला। तेव्हा शिवलिंग आणण्यासाठी हनुमान कैलास पर्वतात गेले, पण मुहूर्ताच्या अगोदर हनुमान शिवलिंग घेऊन न आलेले पाहून सीतामाईने तिथल्याच वाळूपासून एक शिवलिंग निर्माण केले व मुहूर्तावर म्हणजे ज्येष्ठ महिन्यात शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर विधीपूर्वक वालुकालिंगाची स्थापना केली। त्या क्षणी त्या वालुकालिंगातून महादेव व माता पार्वती प्रकट झाले। राम व सीतामाईला आशीष देत म्हणाले, हे दशरथ नंदना, तू स्थापन केलेल्या या वालुका शिवलिंगात माझा रामेश्वर नावाने कायम वास राहील। जे लोक या लिंगाचे दर्शन घेतील त्यांचे पाप कायमचे नाश पावतील। आणि अशा प्रकारे रामेश्वरपुरमच्या सेतुबंधावर रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली। तर मग आमच्यासोबत श्री रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेताना आपल्याला कशाची अनुभूती आली हे आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जे कोणी आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलचे आत्ताच सहभागी झालेले आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्यासोबत पुढील दर्शनाचे सौभाग्य आम्हाला लाभू द्या।
तर मग आता आमच्या राजवर्धन इन्फॉर्मेटिव्ह चॅनलचे उड्डाण. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वे ज्योतिर्लिंग म्हणजेच महाराष्ट्रातील घृष्णेश्वर या ठिकाणी होत आहे. तर मग मोठ्याने म्हणा हर हर महादेव. आमच्या राजवर्धन इन्फो चॅनलच्या लाडक्या शिवभक्तांनो, मी राजवर्धन इन्फो चॅनलची होस्ट सोनाली काजळे आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते की फायनली आपण जो 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचा विडा उचलला होता तो आज पूर्ण होत आहे. आज आपण 12 ज्योतिर्लिंगातील 12वे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी तमिळनाडूतील रामेश्वर ते महाराष्ट्रातील घृष्णेश्वर हे असे 1592 किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहोत. तर ज्या कोणी नवीन शिवभक्तांनी आत्ताच आमच्या चॅनलला भेट दिली आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्यासोबत पुढील दर्शनाचा आनंद घ्या. तर मग आता आमच्यासोबत 12 ज्योतिर्लिंगामधील 12वे ज्योतिर्लिंग म्हणजेच महाराष्ट्रातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा मनमुराद आनंद लुटा. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे वसलेले आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शंकराचे प्राचीन मंदिर असून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण तसेच महाभारत ह्या ग्रंथात या ठिकाणचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. वेरूळ गावच्या यलगंगा नदीच्या काठावर हे मंदिर वसलेले आहे. श्री छत्रपती शिवाजीराजे यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याच्या अस्तित्वात असलेले मंदिर 1730 मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केला असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी पडझड झालेल्या मंदिराची पुनर्बांधणी केली. हे मंदिर संपूर्ण लाल दगडाने बांधण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम बघून आपल्याला भारताच्या कलेचा अभिमान वाटतो. या मंदिराला 27 सप्टेंबर 1960 राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही संपूर्ण लाल रंगाची रचना बघून आपल्या डोळ्याचे पारणे फिटते. हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. हे ज्योतिर्लिंग मंदिर 12 ज्योतिर्लिंगामध्ये सर्वात लहान पण आकर्षक आहे. मंदिर परिसरातील 5 स्तरीय उंच शिखर आणि 1 खांब आहे जे पौराणिक शैलीमध्ये याचे निर्माण केले आहे. मंदिराच्या आवारात लाल रंगाच्या भिंती आपल्याला भगवान शिव व भगवान विष्णू देव यांचे दशावतार दर्शवितात. गर्भगृहात पूर्वीकडे शिवलिंग असून तेथे नंदीची देखणीय मूर्ती आपल्या दृष्टीस पडते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात आपल्याला पारंपरिक दक्षिण भारतातील वास्तुकला पाहायला मिळते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेची कथा ही सुधा आणि सुधर्मा या जोडप्यापासून सुरू होते. हे जोडपे धन आणि धान्याने समृद्ध होते पण घरचा वारसदार म्हणजेच त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे ते फार दुःखी होते. जेव्हा सुधा ही कधीच आई होऊ शकत नाही हे कळल्यावर ती फार दुःखी झाली. अपत्य प्राप्तीसाठी तिने आपली लहान बहीण घृष्णासोबत आपल्या नवऱ्याचे लग्न लावून दिले. काही काळ लोटला असता घृष्णा गरोदर राहिली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. घृष्णापोटी आपल्याला पुत्र लाभ झाला म्हणून सुधर्म तिचे आणि बाळाचे खूप लाड करू लागला. ते बघून सुधाच्या मनात त्यांच्याविषयी ईर्ष्या निर्माण झाली. अपत्य प्रेमापोटी आपण नवऱ्याचे प्रेम आणि संसारातील आपले अस्तित्व गमावू याची भीती वाटू लागली. नवऱ्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी तिने त्या बाळाची हत्या करून त्याचा मृतदेह त्याच तलावात टाकला जिथे कृष्ण रोज 101 शिवलिंग तयार करून त्याची आराधना करून ते शिवलिंग विसर्जित करीत असे. ती परम शिवभक्त होती. जेव्हा तिला आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा घरात आक्रोश निर्माण झाला. तरीही दुसऱ्या दिवशी नित्य नियमाप्रमाणे तिने 101 शिवलिंग तयार करून त्याची पूर्ण मनोभावे पूजा आराधना करून नियमानुसार त्याचे विसर्जन करायला त्या तलावाजवळ गेली असता चमत्कार घडला. तिचे बाळ जिवंत होऊन तलावाबाहेर आलेले तिच्या दृष्टीत पडले. त्यावेळी भगवान शंकराने कृष्णाला दर्शन दिले व सुधावर क्रोधित होऊन तिला शाप देणार तोच कृष्णाने भगवान शंकराची विनवणी करून सुधाला शापापासून वाचवले.
तिची असीम भक्ती पाहून महादेवाने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने आपले हात जोडून विनम्रपणे म्हणाले की हे महादेवा, तुम्ही लोक कल्याण करता इथेच राहावे. कृष्णाची मागणी मान्य करून भगवान शंकर लिंगाच्या रूपात वेरूळ येथे वास्तव्य करू लागले आणि हे स्थान पुढे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध झाले. नमस्कार शिवभक्तांनो, मी तुषार झाके. तुम्ही सर्वांनी जो आपल्या राजवर्धनीवर चालू असलेल्या माहिती व्हिडिओंना म्हणजेच अष्टविनायक यात्रा व बारा ज्योतिर्लिंग यात्रा यांना भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी चॅनलतर्फे आपल्या सर्व भक्तांचे मनापासून आभार मानतो. तुमची साथ मिळाल्यामुळे आमचा हा आत्मविश्वास अजूनच वाढत गेला आहे. म्हणून आम्ही इथेच न थांबता इथून पुढेही असेच माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व तुम्ही सुचवलेली काही ठिकाणी आम्ही तीही माहिती व्हिडिओद्वारे लवकरच राजवर्धन चॅनलवर घेऊन येणार आहोत. प्रियजन हो, जितके प्रेम आपुलकी तुम्ही या आमच्या माहिती व्हिडिओना दिले आहेत तितकेच प्रेम आपुलकी इथून पुढच्या व्हिडिओंना आपल्याकडून मिळेल मला असा विश्वास आहे. एवढे बोलून मी तुमचा निरोप घेतो. ओम नमः शिवाय.